तर बातमी आहे आता नाशिक मधून. उमराणे, मालेगाव आणि चांदवड बाजार समिती ही अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा फटका बसणार आहे. चांदवडमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळलाय आणि त्यामुळे चांदवड शहराच्या सीमा सील केल्यानं चांदवड बाजार समिती बंद राहणार आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून उमराणे बाजार समिती ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. पार्लेजी शहरासोबतच आता ग्रामीण भागात सुद्धा आउट ऑफ स्टॉक झालाय. कारण पार्लेजी हा छोट्यातला छोटा बिस्किटचा पुडा सुद्धा आता मिळेन असा झालाय. कोरोनाच्या संकटामुळे सध्या पार्लेजीच्या कंपनीत 50% कर्मचारीच कार्यरत आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे उत्पादनावर परिणाम झालाय. तर अनेक ठिकाणी पार्लेजी पॅकिंगसाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध होत नाहीये आणि त्यामुळे पॅकेजिंगच्या अडचणी येत आहेत. अनेकांनी बिस्किटांचा साठा करून ठेवलाय आणि यामुळे सुद्धा सध्या बाजारात बिस्किटांचा तुटवडा जाणवतोय. याआधीच पार्लेजी कंपनीकडून 3 कोटी बिस्किट 3 आठवड्यात सरकारी एजन्सीला देण्यात येणार आहेत असं जाहीर केलं होतं आणि त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत होईल असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. पण मुंबई शहरासह आता ग्रामीण भागातही पार्लेजी मिळत नसल्याचं समोर आलंय. तर आता एक अत्यंत महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी येते. राज्यातले 5 कारागृह हे लॉकडाऊन केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय आणि या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह आणि भायखळा जिल्हा कारागृह आणि त्याचबरोबर कल्याण जिल्हा कारागृह ही कारागृह आता लॉकडाऊन करण्यात येत आहेत. या संबंधित कारागृह अधीक्षकांनी कारागृहात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक 2 शिफ्टमध्ये करावी आणि जे अधिकारी किंवा कर्मचारी हे कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था आतच करण्यात यावी. तसंच मेन गेट हे लॉकडाऊन काळात पूर्णतः बंद राहील याचीही दक्षता घ्यावी असंही सांगण्यात आलंय. तर कोरोना लॉकडाऊनचा फटका हा 10वीच्या परीक्षार्थींना सुद्धा यंदा बसलाय. कारण कोरोनामुळे 10वीचा यंदाचा पेपर हा बोर्डानं अनिश्चित काळासाठी पुढे ढकललाय. पण सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता ही परीक्षा रद्द करणं योग्य ठरणार आहे असं मत पालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करतायत. राज्यातील जवळपास 17,65,000 जास्त विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. हा पेपर आताच्या परिस्थितीत घेणं अवघड असल्याचं वास्तव आहे. तर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढतेय. या परिस्थितीत सरकारनं 10वीच्या भूगोल विषयाची परीक्षा रद्द करावी अशी मागणी आता पालकांकडून होतीय. या परीक्षेबाबत 14 एप्रिल नंतर निर्णय घेणार असल्याचं सरकारनं सांगितलंय. पण आता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे. तर केरळमधल्या रुग्णालयाच्या COVID-19 वॉर्डमधून पकडलेल्या 5 मांजरींचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे या मांजरींचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता आणि या प्रकरणी प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर या मांजरींचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. या मांजरींमध्ये कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणं आढळली नाहीत. वॉर्ड बंद असल्यानं आणि त्यांना खायला न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झालेला असू शकतो असा संशय डॉक्टरांना आहे. मात्र गरज पडल्यास मृत मांजरींचे अवशेष हे भोपाळमधल्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले जातील असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. तर आता एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे. कोरोनामुळे मानवजात जेरीस आलेली असतानाच आता कोरोनाचा धोका हा प्राण्यांनाही वाढलाय. काय झालंय नेमकं पाहूयात एका सविस्तर रिपोर्टमधून. भयानक कुत्रा मांजर चिमणीलाही कोरोना. माणसासह पशुपक्ष्यांच्या गळ्याभोवती कोरोनाचा फास. कोरोनाचा फेरा आणखी भयंकर वळणावर. कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या जगाला आणखी एक भयंकर धक्का बसलाय. कारण माणसांना जेरीस आणलेल्या कोरोनानं आता पशुपक्ष्यांनाही लक्ष्य केलंय. हाँगकाँग मधील कोरोनाग्रस्ताच्या घरातील 2 पाळीव कुत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे बेल्जियम मध्ये 1 मांजर आणि न्यूयॉर्कच्या प्राणी संग्रहालयातील 1 वाघालाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात आणखी भर पडली आहे. वाघासोबत बिबट्या, सिंह, खवले मांजर यांना कोरोनाची लागण होऊ शकते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तुम्ही घरात पाळत असलेले पाळीव कुत्रे, पाळीव मांजर यांनाही कोरोनाचा धोका आहे. त्यासोबतच वन्य भागातले इतर प्राणीही कोरोनाची शिकार बनू शकतात.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आभाळभर मुक्त संचार करणारे कावळे आणि चिमण्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांना मदत करणारे बैल, म्हैस, शेळी अशा प्राण्यांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. प्राण्यांना होणारा कोरोना हा वेगळा आहे. आता तांत्रिक दृष्टिकोनातूनच सांगायचं झालं तर कोरोना व्हायरस हा दोन प्रकारचा आहे, अल्फा आणि बीटा. अल्फा कोरोना जो असतो तो प्राण्यांमध्ये म्हणजे कुत्रा, मांजर आणि फेलाईन ग्रुप, जसं वाघ आपण आता ऐकतोय की जगामध्ये वाघिणीला संसर्ग झाला, तो अल्फा कोरोना व्हायरस आहे. आणि बीटा कोरोना व्हायरस म्हणजे सार्स, मर्स आणि आता कोविड-19 हे दोन आहेत. आता या माध्यमांमध्ये मानवापासून मानवाच होत आहे हे आपण वारंवार सांगतो, प्राण्यांपासून होत नाही हे सांगत असताना सुद्धा आता प्राण्यांना संसर्ग होतोय. तर कोविड-19 हा मानवापासून प्राण्यांमध्ये एखाद्या वेळेस जाऊ शकतो पण तिथे त्याला तो आजार निर्माण करणार नाही. मुळात कोरोनाचा व्हायरस प्राण्यांपासून जन्माला आल्याचा अंदाज बांधला जात असताना आता इतर प्राणीही कोरोनाचे शिकार बनलेत. प्राण्यांपासून माणसाला कोरोनाची लागण होत नसल्याचा कयास तज्ज्ञांनी काढलाय. मात्र कोरोना